खड़ा था। चिकड़ी अस घसा रही थी स्लो पुढ़े जा चिकटी उभी रही थी अलटंगी बाजू गिटार अदर मेले पाइप बंडल पाइप अतर तक तक बरी दूरी बनते टायर मोटा पाहिजे होता का अजून नाही नाही बा त्याच्यापेक्षा लहान पाहिजे होता बरोबर आहे टायर आता इथं फुल गोल झाडच लावा थंडगार होते बस हेच बरं वाटतंय गेटाजवळ इथं आम्ही 150-200 पाईपचा पाईपलाईन मारलेला आहे आणि इथं लाकडं आहेत लाकडांसाठी आग वगैरे लागली तर त्यासाठी इथं मध्ये मध्ये चार कोपऱ्यानं चार बॉल वॉल दिलेला आहे इथं भट्टी आहे विटांची भट्टी आहे तसंच आम्ही इकडं फुल फेनोलेक्स मटेरियल वापरलेलं आहे फेनोलेक्स पाईप फेनोलेक्स आमचा जे सी पी आहे तो काम करत आहे तिकडं इथं पाईपलाईनचं काम चाललेलं आहे आणि ही पाईपलाईन आहे ती 150 पाईपलाईन आहेत 2.5 इंच पाईपलाईन आहे आणि ह्याला 7 HP मोटर दिलेली आहे तसंच फुल गार्डन ड्रीप इरिगेशनला सुपारीला प्रत्येक प्लांट लावणार आहे तिथं त्यासाठी ड्रीप इरिगेशनसाठी केलेलं आहे बनवलेलं आहे
पाइपलाइन ही मारले आहे आणि प्रत्येक आम्ही 200 फुटला 150 फुटला असे मध्ये मध्ये पॉइंट कुठे पाहिजे ते पॉइंट काढलेले आहेत। मित्रांनो कशी वाटली ही एरिया आमची पाइपलाइन मारलो आम्ही 150 पैस पीयूसी आहे ते 2.5 इंची 6 kg चे आणि 7 HP ची मोटर आहे नाल्याला बसवलेली आहे। ती इथं ड्रिप इरिगेशनला आम्ही मध्ये मध्ये पॉइंट दिलेले आहेत। फुल झाडी आलेले इथं जंगली एरियासारखं झालेलं आहे ते सगळं साफसफाई करून आम्ही इकडं ड्रिपला सुपारी थोडी लावणार मिरी थोडी लावणार त्यासाठी पाणी पाजवणार आहे।